नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण क्रीडा संकुल येथे फिटनेस मंत्रा आकाश अगरवाल आणि संजीवनी हॉस्पिटल यांच्या वतीने COVID-19 वैक्सीनेशन मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मॅडम, आज आकाश क्लासेस आणि फिटनेस सेंटर मंत्रा फिटनेस सेंटरच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर या कार्यक्रमाच्या निमित्त आपण काय बोलाल शुभेच्छा पूर्व? मी प्रमोदिनी अरुण अमृतवाड, विभाग पुणे विभागीय उपसंचालक येरवडा पुणे। फिटनेस मंत्रा आणि आकाश अग्रवाल क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वॅक्सिनचा जो कार्यक्रम आयोजित केला, अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी आहे, स्तुत्य उपक्रम आहे। आणि या ठिकाणी क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल असल्याकारणाने बरेचसे खेळाडू या ठिकाणी येत जात असतात। निश्चितच या वॅक्सिनचा फायदा त्या खेळाडूंना होईलच, या यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवत। नागरिकांना आपल्या वतीने काय आवाहन करतात मॅडम? नागरिकांना एवढंच म्हणू शकते की या ठिकाणी जेवढेही खेळण्यासाठी येणारे नागरिक आहेत, खेळाडू आहेत, क्रीडाप्रेमी आहेत, त्यांना मी या कोरोना च्या कालावधीमध्ये वॅक्सिन घेणं फार आवश्यक आहे। वॅक्सिन घेतलं तरच आपण सुरक्षित राहू शकतो असे मी सर्वांना आवाहन करते। जे हा कार्यक्रम आयोजित केला आहे अग्रवाल आकाश अग्रवाल क्लासेस मंत्रा फिटनेस च्या वतीने, आज आपण वॅक्सिनेशनचं कार्यक्रम इथं राबलेलं आहे। कमीत कमी 200 लोक ह्याचा संधीचा फायदा घेणार आहे आणि मी सर्वांना वॅक्सिनेशन साठी बोलतो आहे की मी दोन्ही लस घेतलेली, मला काही त्रास झाला नाही आहे, तरी आपण सर्व लोकांनी लसीकरण घ्यावं ही माझी तर्फे विनंती। मैं आकाश अग्रवाल क्लासेस फिटनेस मंत्रा की तरफ से संजीवनी हॉस्पिटल की जो पूरी टीम है जो यहाँ कार्य कर रही है उसके लिए धन्यवाद देता हूँ सबको, और डॉक्टर PS करमरकर इनका भी धन्यवाद करता हूँ। मैं अनिल अग्रवाल सरांचं यावेळेस आभार मानतो की फिटनेस मंत्रातर्फे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी माझ्या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना आता बोलवलेलं आहे, ते सुद्धा आता यावेळेस वॅक्सिनेशन करून घेत आहेत आणि मीही वॅक्सिनेशन घेतलेलं आहे। आणि लोकांच्या मनामध्ये जी काही भीती बसलेली आहे की वॅक्सिनमुळे त्रास होतो, त्यापेक्षा वॅक्सिन घेऊन जर आपण घेतलं तर आपली जागृती होईल, तुम्ही घ्या आणि इतरांनाही द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे। छान प्रोग्राम राबवलेला आहे फिटनेस मंत्राने, मी आकाश अग्रवाल यांनी आणि फिटनेस मंत्राने। मी स्वतः वॅक्सिन घेतलेलं आहे, काही त्रास होत नाही, थोडासा फीवर वगैरे येतो पण असं ॲज सच काही त्रास होत नाही त्याचा, वॅक्सिनचा उलट ते खूप हेल्पफुल आहे आपल्यासाठी। तर सगळ्यांना सांगते की वॅक्सिन घ्या आणि कोविडला दूर करून टाका आपल्या देशातून। आपण जे कार्यक्रम इथं केलेला आहे फिटनेस मंत्रा आणि आकाश अग्रवाल क्लासेसच्यामुळे, ते खूपच चांग कार्यक्रम झाला आहे आपल्या इथून। आणि आपला हेच एम असणार आहे की आपण पुणेला कसा कोरोनामुक्त बनवायचं हेच आपण करूया। आकाश अग्रवाल सर आणि फिटनेस मंत्रालयानी हे जो कोविडच्या नॉर्मसाठी सध्या जे केलेलं आहे कोविड वॅक्सिनेशनसाठी, खूप चांगला प्रोग्राम राबवलेला आहे। तर इथे जे 200 मेंबर्सनी वॅक्सिनेशनचा फायदा घेतलेला आहे, मी स्वतः वॅक्सिन घेतलेलं आहे, आमच्या स्टाफनी घेतलेलं आहे, सर्व मेंबर्सनी घेतलेलं आहे, तर मी सर्व लोकांना आवाहन करतो की ते स्वतः पुढे यावे, वॅक्सिन घ्यावे। मी सुमन लष्कर आणि मी आता वॅक्सिन घेतलेलं आहे, वॅक्सिनचा खूप फायदा आहे आणि वॅक्सिनमुळे काही प्रॉब्लेम होत नाही आहे। मी वॅक्सिन घेतल्यामुळे छान वाटतं, म्हणजे असं शरीराला काही त्रास वगैरे जाणवत नाही आहे। आपल्याला आपल्या याच्यातून पूर्ण कोरोनामुक्त करायचं तर आपल्याला वॅक्सिन घेणं गरजेचंच आहे। आपल्याबरोबर संजीवनी हॉस्पिटलची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे, तर कोरोनाचा जो या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला आहे, कोरोनाची लस या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशाप्रकारे त्यांनी आयोजन केलेलं आहे। डॉक्टर PS करमरकर आणि आमच्या चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मिसेस अस्मिता कुलकर्णी मॅडमनी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे, त्यामुळं आम्ही इथं हा वॅक्सिन प्रोग्राम चालू केलेला आहे। आणि वी थँक फिटनेस मंत्रा अग्रवाल क्लासेस फॉर गिविंग अस द अपॉर्च्युनिटी टू वॅक्सिनेट हिअर। आपल्याबरोबर राजाभाऊ बिलारे आहेत, आरोग्य सेवक। सर, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आपण काय बोलणार शुभेच्छा पूर्व? फिटनेस मंत्रा आणि आकाश अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं लसीकरणाचं काम चालू केलेलं आहे। माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याच्या अंतर्गत पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची म्हणून एक आपण एक वैयक्तिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावं
आपल्या भागात ज्यांनी लसीकरण केलं नसेल त्यांना लसीकरण करायला सांगावं. आज भारतातनं आपल्याला पुण्यातनं महाराष्ट्रातनं जर कोरोना घालवायचा असेल तर आपण वैयक्तिक स्वतः ह्या गोष्टी पहिले स्वतः करून घेणं गरजेचं आहे. आणि आज एक चांगला सुप्त उपक्रम आज ह्या दोन्ही संस्थांनी घेतलेला आहे. ह्या दोन्ही संस्थांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या अंतर्गत लसीकरण करून घ्यावं ही मी पुणेकरांना एक विनंती करतो. आपल्याबरोबर सूरज पाराशीर आहेत. तर आज काही नागरिकांमध्ये लसीच्या बाबतीत भीतीचं वातावरण आहे, तर आपण लस घेतलेली आहे, तर आपल्याला काय वाटतं, काय बोलाल आपण? माझं नाव सूरज पाराशीर आहे. मी फिटनेस मंत्रा जिममध्ये ट्रेनर आहे गेले 6 वर्ष. आणि वॅक्सिन हे आता काळाची गरज आहे, कारण लोकांना फिट राहण्यासाठी वॅक्सिन घेतलं पाहिजे. वॅक्सिनला कोणी भिवू नका आणि वॅक्सिन घ्या. जास्तीत जास्त लोकांना सांगा वॅक्सिन घ्या आणि आपलं सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मास्क वगैरे यूज करा. आकाश अग्रवाल क्लासेस आणि फिटनेस मंत्र्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे हा एकदम योग्य आहे आणि अशा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक नागरिकांनी राबवावा आणि आपले जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिन करून घ्यावे. थँक्यू. आपल्याबरोबर फिटनेस मंत्र्याचे ट्रेनर आहेत किरण पवार. सर, आजच्या जे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे फिटनेस मंत्र आणि आकाश अग्रवाल क्लासेस यांच्या वतीने कोरोनाचं संसर्ग वाढू नये म्हणून कोरोनाची लस यांनी आयोजित केलेली आहे, तर याच्याबद्दल आपण काय बोलाल सर? आज जवळपास कोरोनाच्या या महामारीमुळे लोक भयंकर त्रासले आहेत आणि खूप बेकार कंडिशन सध्या बाहेर मार्केटमध्ये चालू आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज फिटनेस मंत्रा अनिल अग्रवाल सर, रेणू अग्रवाल मॅडम आणि आकाश अग्रवाल आणि रवी अग्रवाल सर, तर यांच्याद्वारे यांच्या एक कठोर परिश्रमातनं आपल्याला त्यांनी एक लसीकरण मोहीम या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. तर बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की आपण लस घेतली तर खूप त्रास होतो किंवा काय, कारण की थोडा त्रास सहन करण्यापेक्षा हे जे बाकीचं लॉकडाऊन वगैरे जे पडतं आहे, तर याचा सगळा आढावा घेऊन सगळ्यांनी आज इथं उपस्थित राहून लसीचा जो काही पूर्णपणे लस वगैरे घ्यावी, कारण की जेवढं लवकर लवकर आपण लस घेऊ तेवढं आपण लवकरात लवकर या विळख्यातनं बाहेर पडू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी आज इथं उपस्थित या, उपस्थित राहून ही लस आवर्जून घ्या. ठीक आहे, थँक्यू. मी कोरोनाची लस घेतलेली आहे आणि तुम्ही पण घ्या, कारण इथं येण्यापूर्वी मलासुद्धा भीती वाटत होती, परंतु कोरोनाची लस घेतल्याने मला काही शंका नाही व काहीही भीती निर्माण झालेली नाही. आपलं जे शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी, देश सुरक्षित ठेवण्यासाठी लस घेणं अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही सगळेजण घेतलेली आहे आणि तुम्ही पण घ्या. मी कोरोनाची लस घेतली, तुम्ही पण घ्या. मी कोरोनापासून सुरक्षित आहे.